आश्वासनानंतर मांगुर येथील प्रहार संघटनेचे आंदोलन मागे. मांगुर येथील प्रहार संघटना शाखा मांगूरच्या वतीने 15व्या वित्त आयोगातील केंद्र व राज्य शासनाच्या अपंगांचा 5% राखीव निधी खर्च व्हावा यासाठी 17 ऑक्टोबर रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत ग्रामपंचायतीने हा निधी खर्च करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 15व्या वित्त आयोगातून केंद्र व राज्य शासनामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीला एकूण उत्पन्नाच्या 5% निधी हा अपंगांसाठी खर्च करण्यासाठी राखीव ठेवला आहे. हा 5% अपंगांचा राखीव निधी अपंगांसाठी खर्च करावा, अन्यथा 17 ऑक्टोबर रोजी मांगूर ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार ऑफिस, तालुका पंचायत ऑफिस, सदलगा पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतीला लेखी निवेदनाद्वारे प्रहारने दिला होता. या निवेदनाची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या वतीने पीडीओ संतोष कमते यांनी हा निधी खर्च करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आजचे आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती प्रहार संघटनेचे बेळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवकुमार बोधले यांनी दिली. नॉर्मली आंदोलन करत आहोत आणि इथून 15 दिवसात नाही करते साहेबांना हे करू, ज्यांचे 2 हात नाहीत, 2 पाय नाहीत, 2 डोळे नाहीत, अशा लोकांसाठी तुमचं जर डोळे उघडत नसतील ही वाईट परिस्थिती आहे आणि पीडीओनी याची दक्षता घ्यावी आणि ते लवकरात लवकर निधी खर्च करावा. आणि राज्य शासनाचा जो नियम आहे त्यांचा वैयक्तिक 50% अकाउंटवर निधी टाकायचा, तो वैयक्तिक 50% अकाउंटवर टाकावा आणि बाकीचे त्यांची उपकरणं असतील ते घेण्यासाठी त्यांनी खर्च करावा राज्य शासनाचा. केंद्र शासनाचा सुद्धा तोच आहे, फक्त ते वैयक्तिक टाकता येत नाही, तो काहीतरी वस्तू घ्यायची किंवा ह्याला उपकरण खरेदी करण्यासाठी करायचं आहे, तो आम्हाला 15 दिवसाच्या आत निधी खर्च केला पाहिजे. 5 वर्ष खर्च करा, 1.5 वर्ष झालं आम्ही तुम्हाला पाठ लावले तर 1 रुपया खर्च केला नाही. तालुका पंचायतीने सुद्धा लेटर दिले त्यांना, तरी पण अजून त्यांचं काय प्रोसेसच नाही, यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासो जळणे म्हणाले, या अगोदरही अपंग निधीतून अपंगांसाठी साहित्य खरेदी करण्यात आले आहे, आताही अपंगांसाठी निधी खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितलं की ह्याच्यापूर्वी पंचायतीने काही खर्च केलेला नाही, यापूर्वी ग्रामपंचायतीने अपंग लोकांसाठी स्टिक असू देत किंवा इतर साहित्य वाटप केलेलं आहे, पिंटू पाटील आदेश वाटप केलेला आहे. त्याच्यानंतर आता जे त्यांचं म्हणणं आहे की 50% निधी हा त्यांच्या डायरेक्ट खात्यावर जमा आणि 50% मटेरियलसाठी, तर क्रियायोजना 15 आयोगाची करतेवेळी आम्ही त्याबद्दल कोटेशन मागवलेलं होतं, पण सदर शासनानं सांगितलं की त्या संदर्भामध्ये तुम्ही एखाद्या अंगविकलांग एरियामध्ये शौचालय वगैरे बांधू शकता म्हणून, त्याबद्दल आम्ही शौचालयाची त्याची तरतूद केलेली आहे, पण समजा शौचालय न बांधता ह्या पद्धतीने त्यांनी जी मागणी केलेली आहे त्या पद्धतीने जर आपल्याला करता येत असेल तर त्यालासुद्धा ग्रामपंचायतीला कुठल्याही प्रकारचं त्याला तक्रार नसणार आहे. त्यामुळे येऊनना आम्ही आता पत्र लिहिलेलं आहे, माननीय येऊनही जर सांगितलं की ह्या पद्धतीनं जर ते खर्च करता येत असतील तर पंचायतीला यामध्ये कुठली अडचण येणार नाही, कारण त्यांचा निधी आहे किंवा त्यांना खर्च करायला पंचायतीला काय अडचण नाही. त्यामुळं येऊने जर मार्गसूची त्या पद्धतीने दिली तर त्या पद्धतीने त्यांना खर्च करता येईल. यावेळी प्रहार संघटनेचे बेळगाव जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवकुमार बोधले, निपाणी कार्याध्यक्ष रामदास कोकणे, मंगेश भोरे, साहिल नायकवडे, सागर उपासे, अक्षय कमते, गोठू कांबळे, विजय बड्डे, शिवम बोधले, अमोल बोधले, अमोल बंडणे, सूरज जाधव, प्रदीप पाटील, सदलगा पोलीस ठाण्याचे ASI सुरेश ए हुगार, DD नाडगौडर, SA जमकोळी यांच्यासह अपंगधारक यावेळी उपस्थित होते.